तर खूप महत्त्वाचा असा निर्णय झालेला आहे मित्रांनो पोलीस दलामध्ये जो काय बदल झालेला आहे तो फायनल हा निर्णय जाहीर झालेला आहे आणि हे सर्व जे प्रयत्न आहेत मित्रांनो याचं श्रेय आपण जर द्यायचं झालं तर यापूर्वी जे आत्ताचे पोलीस महासंचालक होते संजय पांडे सर तर यांना सर्व काय याचं श्रेय जातं कारण त्यांनी वारंवार वारंवार पाठपुरावा करून 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 मित्रांनो हा सर्व बदल त्यांच्या ज्या अनुभव आहे त्या त्यानुसार ज्या ज्या त्या डिपार्टमेंटमध्ये आ येत होत्या विशेषतः पोलीस शिपाई या दलातील जो पोलीस शिपाई हा कर्मचारी होता तर त्याला मित्रांनो पदोन्नती होताना ज्या अडचणी येत होता आणि तो पदोन्नतीने होता 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 इथपर्यंत पोहोचता पोचता तो मित्रांनो एकतर इथंच रिटायर व्हायचा किंवा इतर रिटायर व्हायचा त्याला इथपर्यंत इथून इथपर्यंत येणं त्याच्या कारकिर्दीमध्ये मित्रांनो शक्य होत नव्हतं वेगवेगळ्या डिपार्टमेंटल अंतर्गत काही तांत्रिक बाबींमुळे काही अडचणीमुळं पदोन्नतीचा कालावधी असेल परीक्षाचं स्वरूप असेल डिपार्टमेंटल अंतर्गत तर त्या सर्व प्रक्रियेमुळे इथपर्यंत पोचणं शक्य होत नव्हतं आणि त्याचा परिणाम म्हणून काय होत होतं तर त्याची जे काय मित्रांनो या प्रवर्गाचे जे काय अनुभव आहे तर तो अनुभव पुढं कामी येत नव्हता बाकी काय नाही फक्त हा अनुभव कामी येत नव्हता हा जास्त आपल्या डिपार्टमेंटला लॉस होत होता ठीक आहे आणि त्याचं वैयक्तिक पण मित्रांनो मनोधर्य खचत होतं की आ, काम करण्यामध्ये जो काही कॉन्फिडन्स किंवा आत्मविश्वास किंवा जे काही चैतन्य असतं तर ते मित्रांनो तिथं मिळत नव्हतं आणि या सर्वांचा विचार करून संजय पांडे सर यांनी पाठपुरावा करून फायनली मित्रांनो हा जी आर महाराष्ट्र शासनाने पब्लिश केलेला आहे आपणसुद्धा जर पोलीस शिपाई पदाची तयारी करत असाल तर आपल्यासाठी तर खूप महत्त्वाचं आहेच सोबतच करंट अफेअरच्या दृष्टीने येणाऱ्या भरती परीक्षेच्या जे केच्या सुद्धा हे आपल्यासाठी खूप खूप महत्त्वाचं असणार आहे तर बघा सर्वप्रथम आपण जी आर पाहूया आणि जे काही आ, हे पद वगळलेलं आहे तर पद ते पद नेमकं आता का वगळलेलं आहे त्याच्या जागा कुठं गेल्या काय झालं सर्व काय डिटेलमध्ये पाहूया तर बघा महत्वाचा शासन निर्णय काय आहे तर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य कार्यालयाच्या अधीनस्थ पोलीस घटकामधील जे निशस्त्र पोलीस शिपाई म्हणजेच पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि यामध्ये फक्त पोलीस शिपाई जे की आता आपण पाच हजाराची भरती दिली त्यानंतर आता येणारी साडेसात हजाराची भरती आहे ही पदं फक्त मित्रांनो तिथं ग्राह्य आहेत बाकीचे जे ही एस आर पी एफमधील जी पोलीस शिपाई आहे मित्रांनो तर त्यांचा इथं समावेश केलेला नाही ठीक आहे त्यामुळे एस आर पी एफ वगळून बाकीचे जे काय पोलीस शिपाई ही पदं आहेत तर बाकीचे जे काय पोलीस शिपाई आहेत तर त्यांच्यासाठी ही खूप मंत्र महत्त्वाची बातमी आहे जसं की आपण बघू शकता मित्रांनो तर या साखळीमधील पोलीस नाईक या संवर्गाची अडोतीस हजार एकशे एकोणनव्वद पदं काय केलेली आहेत कॅन्सल केलेले आहेत आणि पोलीस शिपाई पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या संवर्गामध्ये ते काय आहे तर पोस्टपॉन केलेले आहेत किंवा वर्ग करण्यात आलेले आहेत ओके तर यांच्या अध्यक्षतेखाली हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता महत्त्वाचं म्हणजे आपण बघू शकता की निशस्त्र पोलीस शिपाई यांना त्यांच्या सेवा कालावधीत आश्वासित प्रगती योजनेनुसार पदोन्नती साखळीने पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती संधी उपलब्ध करून देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे मग आता तुम्ही म्हणाल की पोलीस जे उपनिरीक्षक आहेत जे की एम पी एस सी परीक्षा देऊन किंवा इतर पदापरीक्षा देऊन जे की डायरेक्ट मित्रांनो तिथं पोस्ट होत आहेत तर त्यांचं आणि हे जे काही ग्रेडने पुढं गेलेले आहेत पदोन्नतीने गेलेले आहेत तर त्यांचं मित्रांनो अगदी गणवेश वगैरे सारखाच असेल का तर नाही हे जे काही ग्रेडने पुढं गेलेलं आहे तर त्यांच्यावरती मित्रांनो तर बघा इथे जर आपण बघितलं तर काय मित्रांनो तर गणवेशात काही बदल करण्यात येणार आहे जसं की श्रेणी पोलीस उपनिरीक्षक जसं की आता पोलिस शिपाई ते डायरेक्ट पोलीस उपनिरीक्षक या पदावरती जी पदोन्नतीने वाढ होणार आहे तिथं पोचणार आहेत पोलीस शिपाई पोलीस उपनिरीक्षक या पदावरती तर त्यांच्या गणवेशामध्ये त्यांचे काहीतरी डिफरन्शिएट राहावा दोघांमध्ये म्हणून संबोधित करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्याच्या गणवेशात अतिरिक्त एक स्टार्क आहे सामाविष्ट करण्यात येणार आहे म्हणजे एक्स्ट्राचा अधिक स्टार्क कारण जे डायरेक्ट परीक्षा देऊन जे जाणार आहेत फ्रेशर कॅन्डिडेट तिथपर्यंत तर त्यांचा अनुभव थोडासा कमी राहणार मित्रांनो आणि ह्यांचा जो अनुभव आहे तो जास्त राहणार म्हणजेच काहीतरी डिफरन्स असावा दोघांमध्ये हो म्हणून हे जे काही अनुभवाने जाणार आहेत पुढं तर त्यांना एक स्टार त्यांच्या गणवेशामध्ये काय असणार आहे जास्त असणार आहे हे लक्षात घ्या ठीक आहे तर इथं आपण जर बघितलं तर आता पोलीस नाईक हे पद काय आहे इथून पुढं नसणार आहे आपल्या ह्या संरचनेमध्ये तर पोलीस शिपाई पोलीस हवालदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक तर असे काय मित्रांनो तर हा आता इथून पुढचा प्रवास असणारे पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक त्यामुळं प्रत्येकाला त्याच्या सर्व्हिसमध्ये आता पोलीस उपनिरीक्षक या पदावरती पोचता येणं सहज शक्य होणार आहे या निर्णयामुळं अजून पण काय तुम्हाला डाऊट असतील कमेंटमध्ये लिहा मित्रांनो हा जी आर संपूर्ण मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय तिथून एकदा मस्त आपण वाचून घ्या जेणेकरून आपल्याला सुद्धा मित्रांनो या जे आरची माहिती पोचून जाईल ठीक आहे तर हा जे आर आपण बघू शकता महाराष्ट्र शासन गृह विभाग पंचवीस फेब्रुवारीचा हा जे आर आहे तर हा पब्लिश झालेला जे आर त्याचा शासन निर्णय सहीनिशी आपण काय करतो आहे तर आपल्याला दाखवलेला आहे आणि हा जे आर मी आता आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये टाकतो आहे तिथून तुम्ही पाहून घ्या सोबतच आपण पोलीस भरती करत आहात मित्रांनो तर आपल्यासाठी बेस्ट ऑफर आहे ती म्हणजे मर्यादित काळासाठीच आहे सव्वीस ते अठ्ठावीस म्हणजे आज शेवट दिवस आहे मित्रांनो याचा तर यामध्ये जर आपण बघितलं तर पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र भरती, भरती एक्झाम अंतर्गत जर आपण पोलीस भरतीचं ॲडमिशन घेऊ इच्छित आहात अनॅकॅडेमवरती हो तर आपल्याला तीन महिन्याच्यावरती एक महिना फ्री भेटत आहे आणि सहा महिन्याचं जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला एक महिना फ्री भेटत आहे ठीक आहे सबस्क्रिप्शनचा आणि यासाठी आपण जर बघितलं महाराष्ट्र ग्रुप सीची जर तयारी गटकची करत आहात तर त्यावरती सुद्धा सहा महिन्यावरती एक महिना फ्री भेटत आहे आणि बारा महिन्यावरती दोन महिने फ्री भेटत आहेत त्यानंतर जर आपण बघितलं एम पी सीचं जर सबस्क्रिप्शन आपण घेत आहात तर बारा महिन्यावरती दोन महिने फ्री भेटत आहेत आणि चोवीस महिन्यावरती तीन महिने फ्री भेटत आहेत यासाठी तुम्हाला तिथं कोड विचारला जाईल मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर कोड काय टाकायचा आहे तर आपल्या चॅनलचं जे नाव आहे मित्रांनो तर ते जर आपण कोड म्हणून यूज केलं तर तुम्हाला सर्वात जास्त इथं डिस्काउंट भेटून जाईल ठीक आहे एक्स्ट्रा डिस्काउंट तुम्हाला इथं भेटून जाईल एक्झामुळे हा जर तुम्ही कोड यूज केला तर तुम्हाला तिथं डिस्काउंट भेटून जाईल तर नक्की मित्रांनो आपण जर इच्छुक असाल ऑनलाईन क्लासेस लावण्यासाठी तर अनाकडे बेस्ट ऑप्शन आहे आपल्यासाठी ओके आणि फ्री क्लासेससाठी सुद्धा मी वेगवेगळे व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले आहेत कोणत्या पण एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद